यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कुडाळ येथे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी खासदार विनायक राऊत यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. खासदार विनायक राऊत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कुडाळ येथे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत केक कापून खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी खासदार राऊत यांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार व शिवसेनेचे सचिव यांच्या वाढदिवसानिमित्त या मंचकार उपस्थित माझे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक, जानवेदारी सावंत, स्नेहा तेंडुलकर व मंचकावरील सर्व मान्यवर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, बंधू आणि बहिणी, आज बहीणचा वाढदिवस. काल बहीणबरोबर मी 11 वाजल्यापासून कोकण कल्याणपासून सोबत होतो. बघितलं तर दादर स्टेशनवर जी दादर स्टेशनला गर्दी असतेच, पण यावेळेची वेगळी गर्दी बघायला मिळाली. बहिणा सोहळा, बहिणा शुभेच्छा द्यायला दादर स्टेशनवर ज्या गर्द्या होत्या, मुलाचे गुच्छ घेऊन, हार घेऊन तिथे झालं. दादर स्टेशनला आम्ही बसलो, नंतर ठाण्यात पोहोचलो, ठाण्यात सुद्धा तीच गर्दी. ठाण्यात कोणी कोणी पेड्याचे केक घेऊन येत आहेत, कोण केसले केक घेऊन येत आहेत, हार घेऊन येत आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे आपापल्या जे वाटणारे म्हणजे असे भाई. काल मी आम्ही येताना आम्ही मग ट्रेनमध्ये आमचा आमदार उदय सामंत असो आणि नंतर बाकीचे दिसले अतुल पाळशेकर असो, हे सर्व आम्ही आज ट्रेनमध्ये भाईंचा रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा केला. जेव्हा साहेब हे सगळं बघत होते, तुम्ही एक लक्षात घ्या की एकमेव आज आमच्या जिल्ह्यातील व्यक्ती आहे की सर्व सभागृहात त्यांनी आपला आवाज उठवलाय. विधानसभा असेल, विधान परिषद असेल, मुंबई महानगरपालिका असेल आणि आज लोकसभा. खरं तर साहेबांचा काम करण्याचा आवाका, त्यांची शिस्त, त्यांचा वेळ पाडण्याचं बंध, या सगळ्या गोष्टी एका मंत्रिपदासाठी अतिशय लागू आहेत. आणि साहेबांना खरंच कॅबिनेट मंत्रिपद मिळावं, कारण त्या कॅबिनेट पदाचं नक्कीच साहेब सोनं करतील हा आम्हाला विश्वास आहे. आणि शिवसेना जिल्ह्याचे ते कागदपत्र आहेत. अजून एक आठवण शेअर करते, जेव्हा आपल्या ग्रामपंचायतीचे इलेक्शन होत्या, माझ्या विभागात साहेबांचा दौरा होता, कुंदे भरणीकडे सोनवड्याला गेलो. सोनवड्यातनं येताना अचानक महिलांच्या सगळ्या महिला कार्यकर्त्या नाईक साहेबांच्या गाडीत होत्या आणि अचानक गाडीचं टायर पंक्चर झालं, साहेबांची गाडी पुढे आली, रेंज नाही. वाटेत आम्हाला सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते मिळाले. खरं तर साहेबांचा दौरा खूप कठीण होता. तिथून तळवड्याला मीटिंग, तळगावला मीटिंग घेऊन साहेबांना राजापूरला जायचं होतं. पण या सगळ्या रुची शेड्यूलमध्ये आमच्या महिला मागे राहिल्या मध्ये नको ती माणसं आहेत. त्यांनी तिथेच गाडी थांबवली, आमच्या कार्यकर्त्यांना तिथे आदेश दिले गेले, गाड्या पाठवल्या गेल्या. त्या महिलांना आपल्या गाडीमध्ये, दुसऱ्या गाडीमध्ये घडून प्रत्येकीला आपापल्या घरी जाईपर्यंत त्यांचे फोन सतत चालू होते. गोडगे बाजारात त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यापासून, म्हणजे अतिशय बारीक लक्ष साहेबांचं असतं. आणि म्हणून म्हणते कार्यकर्ता घडवावा तो राऊत साहेबांनी, कारण त्यांच्या हाताखाली आम्ही सगळे कार्यकर्ते घडतो. आपले सर्वांचे मार्गदर्शन, आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांचा आपण सर्वांनी स्वीकार केला. ते खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कॅबिनेट बसले. खऱ्या अर्थाने सर्वप्रथम तुमच्या आणि आमच्या वतीने, सिंधुदुर्ग वासियांच्या वतीने राऊत साहेबांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि भविष्यात त्यांचं आरोग्य, ऐश्वर्य या पुढच्या काळामध्ये त्यांना अधिक ग्रह, तशी तुमच्या आणि आमच्या वतीने सर्वांच्या वतीने या ठिकाणी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि या पुढचा काळ त्यांचा ऐश्वर्य जावो अशी ईश्वराची प्रार्थना करतो. खरं तर राऊत साहेबांच्या बरोबर काम करताना आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे, आमचे वडील आहेत असं आम्हाला सर्वांनाच वाटत असतं. कारण या ठिकाणी आमचं दुःख असू दे, आमचा हट्ट असू दे, आम्ही त्यांच्याकडे विचार करत असतो. आणि राऊत साहेब ते वेळोवेळी ते मान्य करत असतात, काही वेळी आम्हाला दरवाजे असतात. आणि अशा या कुटुंब असलेल्या खासदारांचा, कुटुंब असलेल्या पदाधिकाऱ्यांचा आज या ठिकाणी वाटत असतो. आणि तो आपल्या सर्वांचाच एक सोन्याचा दिवस आहे. सर्वांना मनापासून नमस्कार करतो, जय महाराष्ट्र करतो की आपल्या सर्वांच्या शुभेच्छा ह्या मागच्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये तर खूपच आलेल्या आहेत. पण ज्यावेळेला विधान परिषदेचं आमदार पण काम करायला लागलं, त्यावेळेपासून ते आत्तापर्यंत काम करत असताना कोकणामधला एक वेगळा आनंद आहे. पण कोकणामध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर खरंच सांगतो तुम्हाला, मी कोकणातल्या लोकांना, म्हणजे कोकणातल्या लोकांचं वर्णन करत असताना अनेकांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे, पण कोकणातल्या सारखी देव माणसं महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळत नाही.